ते की आपलं बॉलिवूड ह्या मेमोरियल रूममध्ये आहे, ते पण इंग्लंडमधील. लँग्वेजेसचे पण बुक आहेत ज्याच्यामध्ये हिंदी आहे, गुजराती लँग्वेज आहे. ह्या सिक्रेट गार्डनच्या फ्लोअरवरतून खालचा जो व्ह्यू दिसतो तो असा प्रकारचा दिसतो. नमस्कार, आत्ता मी उभी आहे इंग्लंडमधील सर्वात मोठ्या लायब्ररीसमोर, जी आहे बर्मिंगहॅम या सिटीमध्ये. आणि ही लायब्ररीची बिल्डिंग ही बाहेरून अशा प्रकारची दिसते. ह्या लायब्ररीला 9 फ्लोअर्स आहेत, 2 तळमजले आहेत आणि वरती 7 मजले आहेत, असे मिळून सगळी टोटली 9 मजली बिल्डिंग आहे. आणि आत्ता आपण जाणार आहोत शेक्सपियरचं मेमोरियल रूम पाहण्यासाठी. तर मी आत्ता शेक्सपियरच्या मेमोरियल रूमसमोर बाहेर आलेली आहे. इथे पूर्ण त्यांचं स्ट्रक्चर असं दिलं आहे. आणि ज्यावेळेस मी आतमध्ये आले त्यावेळेस मी आश्चर्यचकित झाले, कारण शेक्सपियरच्या मेमोरियल रूममध्ये पूर्ण काही बॉलिवूडचा सेक्शन होता. आणि बघून आश्चर्य वाटलं की शेक्सपियरच्या मेमोरियल रूममध्ये पूर्ण आपलं बॉलिवूड आहे. आणि आपल्या बॉलिवूडने शेक्सपियरवरती एवढा स्टडी केलेला आहे की त्याच्यामधून आपल्या एवढ्या छान छान फिल्म्स तयार झाल्या, जसं की रामलीला आहे, ओंकारा आहे, हैदर आहे. आणि ही बिल्डिंग पण खूप सुंदर आतमधून स्ट्रक्चर आहे. पूर्ण बुक्स ठेवलेले आहेत तिथे शेक्सपियरचे. ही एक प्राऊड मुमेंट असल्याचं बॉलिवूड ह्या मेमोरियल रूममध्ये आहे, ते पण इंग्लंडमधील. शेक्सपियरचे मेमोरियल 9व्या मजल्यावरती आहे आणि 9व्या मजल्यावरून जो व्ह्यू दिसतो तो अशा प्रकारचा बाहेरचा व्ह्यू दिसतो. 7व्या मजल्यावरती आहे गार्डन. आत्ता मी तेच गार्डन बघण्यासाठी खाली आले आहे. खूप सुंदर प्रकारचं इथलं हे गार्डन मेंटेन केलं आहे त्यांनी. आणि एकदम फ्रेश वाटतं ज्यावेळेस मी इथे जाऊन बसले. बसण्यासाठी बेंचेस दिलेले आहेत, जे आपण थोडासा टाइम स्पेंड करण्यासाठी एक छान अशी जागा आहे की जिथे फ्रेश होतो आपण. आणि हे जे सर्कल सर्कल दिसतं या बिल्डिंगचं, तर याच्यामध्ये रात्री लाईट छान प्रकारचे लागतात. ह्या सिक्रेट गार्डनच्या फ्लोअरवरतून खालचा जो व्ह्यू दिसतो तो असा प्रकारचा दिसतो. पूर्ण बर्मिंगहॅमच्या सिटीमधलं बिल्डिंग्स, छोटे छोटे गार्डन्स. आणि आत्ता मी आले लोअर ग्राउंड फ्लोअरला, जे आहे की चाइल्ड्स लायब्ररी. तर या लायब्ररीमध्ये भरपूर असे बुक्स आहेत, म्युझिकल बुक्स आहेत, लँग्वेजेसचे पण बुक आहेत ज्याच्यामध्ये हिंदी आहे, गुजराती लँग्वेज आहे. अशा प्रकारे पूर्ण सिस्टमॅटिकली अरेंजमेंट केलेली आहे बुक्सची. आणि हे जे मशीन्स आहेत ते आपल्याला बुक घेण्यासाठी, आणि तिथे तो बॉक्स आहे तो बुक रिटर्न करण्यासाठी एक बॉक्स दिलेला आहे. आणि ज्यावेळेस लायब्ररीच्या बाहेर येतो आपण त्यावेळेस हे बुक रिटर्न करण्यासाठीचं एक मशीन आहे, म्हणजे आपल्याला आतमध्ये न जाता आपण बाहेरूनच ते बुक्स रिटर्न करू शकतो. तर बाहेरचा व्ह्यू हा असा प्रकारचा आहे. आणि इथे कारंजे आहेत, जे की मुलं, लहान मुलं उन्हाळ्यामध्ये खूप छान याचा आनंद घेतात. तर मंडळी, तुम्हाला आपला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असलास तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.